नगरच्या राजकारणातील दोन बडेप्रस्त, एक म्हणजे विखे पाटील आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब थोरात. नगरमध्ये विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला बाळासाहेब थोरात संगमनेरमधून आव्हान देतात. त्यामुळं संगमनेर हा जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता संतुलन करणारा महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, लढत दिली, पण संगमनेरमध्ये सलग 8 टर्म निवडून जात थोरातांनी विरोधकांना नावापुरतं देखील शिल्लक ठेवलं नाही. पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाल्यानंतर आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा वळवलाय तो थोरातांच्या संगमनेरकडे. त्यामुळं एकमेकांच्या राजकारणात फारशी डोळ्यावळ न करणारे विखे विरुद्ध थोरात आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या जागेवरून एकमेकांना भिडण्याचे चान्सेस वाढलेत. त्यात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांचा मतदारसंघातील वाढलेला वावर पाहता यंदा विखे आणि थोरात कुटुंबाची तिसरी पिढी देखील संगमनेरमध्ये एकमेकांच्या विरोधात लढ देऊ शकते. त्यामुळं संगमनेरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवून राज्याच्या राजकारणात प्रभाव पाडणाऱ्या थोरात यांचा मतदारसंघच यंदा धोक्यात आहे का? सुजय विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठीच स्वतः मैदानात उतरतील की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठीशी घेऊन ताकद देतील? संगमनेरचा 2024 आमदार नेमका कोण होतोय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. अगदी मोदीला असू द्या किंवा लोकसभेतील विरोधी बाजूने लीड, विधानसभेला मात्र संगमनेरमध्ये फक्त आणि फक्त थोरात पॅटर्नच चालतो. तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व करूनही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत थोरातांचं लीड कमी होण्याच्याऐवजी नेहमीच वाढत गेलं. अगदी मोदीलाट असतानाही 2014 तब्बल 60,000 लीड त्यांनी घेतलं, तर 2019 याच थोरातांनी नवा इतिहास रचत तब्बल 64% मतं पदरात पाडून घेत दणक्यात विजय मिळवला. शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. खरं तर 2019 विखे पाटील पितापुत्रांनी भाजपची वाट धरल्यानंतर विखेंनी थोरातांचा बालेकिल्ला पोखरण्याचं काम सुरू केलं. शालिनीताई विखे पाटील यांना संगमनेरमधून भाजपच्या तिकीटवर उभं करण्याची खेळी विखेंनी केली देखील होती. जनसंपर्क कार्यालय तयार होऊन शालिनीताईंच्या प्रचाराला धारही आली होती. मात्र शिवसेनेने उमेदवारीसाठी आग्रह धरल्यामुळं विखे पाटलांचा नालायक झाला आणि त्यांनी 2 पावलं मागं घेत शिवसेनेला निवडणूक लढवू दिली. पण आता नगरच्या लोकसभेला झटका बसल्यानंतर सुजय विखेंनी आपला विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यात त्यांचा सर्वाधिक भर हा संगमनेर मतदारसंघाकडे असल्यामुळं इथं सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात किंवा सुजय विखे विरुद्ध जयश्री थोरात अशी अटीतटीची लढत होऊ शकते. विखे पाटलांचा नगरच्या राजकारणावर दबदबा असला तरी थोरातांच्या संगमनेरमधील वर्चस्वाला आव्हान देणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये. संगमनेरमधल्या सहकाराच्या, संस्थात्मक उभारणीच्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक नाड्या झाडून थोरातांच्याच हातात आहेत. तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थांवरही थोरातांचं वर्चस्व आहे. संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईपलाईन, शहरातील सर्वच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेबांसाठीच्या जमेच्या बाजू ठरतात. यासोबतच अमृत वाहिनी हॉस्पिटल, मेडिकल, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून त्यांचं अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालले असतात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृत वाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो. अर्थात हे सगळं वन लाईन मध्ये पाहिलं तर थोरात हे आपल्या विरोधकांपेक्षा 10 पटीनं सरस ठरतात. पण प्रश्न जेव्हा थोरात विरुद्ध विखे पाटील असा येतो तेव्हा त्यांच्यातील संघर्षाचा इतिहासच बरंच काही सांगून जातो. सुरुवातीला एकाच पक्षात असूनही विखे आणि थोरात यांच्यातला सुप्त संघर्ष सुरू होताच, पण दोघांनीही एकमेकांच्या प्रभाव क्षेत्रात कधीच ढवळाढवळ केली नाहीये. मात्र सुजय विखेंच्या पराभवात थोरातांनी मोठी ताकद लावली होती अशी चर्चा दबक्या आवाजात होत असते. म्हणूनच आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सुजय विखे यांनी आता थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. आता या सगळ्यात बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातही मतदारसंघात ऍक्टिव्ह झाल्या आहेत. संगमनेर युवा काँग्रेसचा पदभार यासोबतच मतदारसंघातील त्यांचा वावर वाढल्याचंही सध्या मतदारसंघात पाहायला मिळतंय. त्यामुळं तब्बल 40 वर्षांच्या वर्चस्वानंतर बाळासाहेब थोरात आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करतील का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे.
थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंधारण, शिक्षण, कृषी आणि महसूल सारखी महत्वाची खाती भूषवली. त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात होतं. त्यांचं पक्षात वेगळं स्थान आहे. संगमनेरमध्ये थोरात यांच्या विरोधकात कधीच एक वाक्यता राहिलेली नाहीये. त्याचा फायदा थोरातांना सातत्याने मिळाला. इतर ठिकाणी घराणेशाहीविषयी लोकांच्या मनात तिडीक असते, परंतु संगमनेरमध्ये ती दिसत नाहीये. याचं कारण, घराणेशाही असली तरी थोरात यांची नातेवाईक मंडळी लोकशाही पद्धतीनं निवडून येत असतात. त्यांचं काम चोख असतं, त्यामुळं तर त्यांच्यावर जनता वारंवार विश्वास टाकते. पण हे सेट झालेलं पॉलिटिकल नरेटिव्ह खोडून काढण्याची जणू शपथच विखे पाटील पितापुत्रांनी घेतले. लोकसभेला थोरातांना मिळालेलं मायनसमधील लीड पाहता विधानसभा निवडणुकीत इथं विखे विरुद्ध थोरात अशी लढत होईल अशी चिन्ह सध्या तरी मतदारसंघात दिसतात. मात्र शिवसेना शिंदे गटाने हट्ट धरलास तर 2019 सारखी संगमनेरची आमदारकी कॉम्प्रोमाइज करायची का असा मोठा पेच विखेंपुढं असणार आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं असणारं वातावरण, थोरातांचं सहकार आणि संस्थात्मक जाळं आणि राज्याच्या राजकारणावरची पकड, हे सगळं पाहता इथं महायुतीला बाळासाहेब थोरातांच्या विजयाचा वारू आढवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं? विखे विरुद्ध थोरात या संघर्षाच्या दुसऱ्या अंकाची ठिणगी संगमनेरच्या विधानसभेला पडणार का? संगमनेरच्या विधानसभेला विखे विरुद्ध थोरात यांच्यातील दुसरी की तिसरी पिढी एकमेकांना लढत देईल? शिवसेनेनं उमेदवारीसाठी हट्ट धरलास तर विखे पाटील पितापुत्रांची भूमिका नेमकी काय राहील? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.